लातूरमधील मदिना एज्युकेशन सोसायटीच्या वतीने उजमा उर्दू प्राथमिक शाळेत करिअर गायडन्स मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. लातूर येथे 10वी व 12वी शिक्षणानंतर कोणते करिअर करावे आणि कुठले क्षेत्र निवडावे याचे मार्गदर्शन होतकरू विद्यार्थ्यांना मदिना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एन ए इनामदार यांच्या वतीने मोफत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून सर्व फॅकल्टी बद्दल सांगण्यात आले. या कॉम्प्युटरच्या युगात यश संपादन करणे खूप कठीण आहे आणि स्पर्धाही खूप वाढलेल्या आहेत, तेव्हा अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी कसे तोंड द्यावे याबाबतीत विनोद साखरे सर, शेख अल्ताफ सर, शेख आलिम सर यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रमात म्हाडा कॉलेजचे सरपंच शरद शिंदे तसेच उजमा उर्दू प्राथमिक शाळेचे संस्थाचालक बादल शेख आदी मान्यवर उपस्थित होते. मदिना एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आम्ही विविध वेळेला विविध कार्यक्रम घेतो, मात्र शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमच्या या परिसरातील गरीब विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन करणं खूप अत्यंत गरजेचं वाटलं म्हणून करिअर गायडन्सचा हा कार्यक्रम ठेवला. 10वी 12वीच्या नंतर या विद्यार्थ्यांनी कुठं जावं, कुठल्या क्षेत्र निवडावं आणि काय शिक्षण घ्यावं हे कळत नसल्यामुळं गरिबीच्या या क्षेत्रातून बाहेर निघून गरिबीवर मात करण्यासाठी, शिक्षण क्षेत्रातल्या त्या उंच वाटा झेपावण्यासाठी त्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ लोकांना सोबत घेऊन आजचा या गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगलं शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे, ज्यामुळे या विद्यार्थ्यांनी चांगलं शिक्षण घेऊन आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी कुठलं क्षेत्र निवडावं हे ठरवण्यासाठी हा कार्यक्रम त्यांना खूप सहाय्यक ठरणार आहे.